जीवांश कुठे जायचंय रे? अरे तुला फक्त डोंगरावर जायचं असतं का? सोडणार उठल्यापासून काहीच करू दे ना तू उठल्यापासून. लवकर उठला ना तो देवांश. 8 दिवसात आज पहिल्यांदा फटका खाल्ला. कुठं चालला? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आमच्या सोबत आहे देवांश, जीवांशची मावशी, काका, जीवांशचे मामा, आमचे फ्रेंड्स अँड त्यांची फॅमिली. तर आज आम्ही सगळे चाललो आहे फिरायला भंडारदऱ्याला. आज ओय जीवांश, इकडे बघ ना, कोणी बांधली तुला राखी? कोणी ती मावशी? माऊ. जीवांशने नाश्ता नाही केला ना जीवांश? आज पाऊस नाही आहे, फक्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. तुम्हीही चला आमच्यासोबत भंडारदऱ्याला. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती छान वेदर झालेलं आहे. मी आत्ता आलो आहे टाकेदला. तुम्ही सगळ्यांनी रामायण बघितलेलंच असेल आणि ही ती जागा आहे जिथे जटायू पक्षीला बाण लागला होता. आम्ही असं ऐकलेले आहे की इथे एक अशी जागा आहे जिथे पिंडीमध्ये खोलवरती एक गोटाळ आहे आणि आपण मनात एखादी इच्छा मागायची, जर आपली इच्छा खूप स्ट्रॉंग असेल तर तो आतमध्ये असलेला तो गोटा आपल्या हातात येतो. तर चला आपण ती जागाही बघूया. ही आहे ती जागा आणि बघूया सोनूची इच्छा पूर्ण होते की नाही. झोपावच लागत डायरेक्ट. आला लहान आणि तो गोटा इथे धुवायचा आणि परत जागेवर नेऊन ठेवायचा. तर अशी ही इथली मान्यता आहे. चला करा, ट्राय करा. चला इच्छा पाहिजे बर का? आता ते पण लांब आहे ना, बघू ना मग ते म्हणताय ना इच्छा. आता आले काका. असं कस जातो मग जातो त्यांची आखी पॅन्ट खराब झाली. पॅन्ट आणि शर्ट सगळं खराब झाला. मनापासून पाहिजे तर आधीच त्यांनी आधीच हे केलं ना. नाही नाही ते आधीच म्हणत नको नको, त्याच्यापेक्षा आधीच म्हणत पाहिजे. निघाला
असं काही आहे का? अच्छा, इथं ऑटोमॅटिक म्हणजे इथून पाणी येतं पण कळत नाही इथं पाणी कुठून येत आहे असं. अच्छा, त्याला बघू दे, त्याला बघू दे, इम्पॉर्टंट पर्सन. काय रे जीवन, तू वस्तू चोपडावर जायचं. हे डोंगर बघताय, हे डोंगर कळसुबाई शिखर आहे ॲक्च्युली, पण हे शिखर थोडंसंच दिसतंय कारण ढगांनी ते पूर्ण झाकलं गेलं आहे. इंटरेस्टेड लोक इकडे आलेले आहे आणि विदाउट इंटरेस्टेड लोक तिकडे कारमध्ये बसलेले आहे. एंट्रन्स आहे कळसुबाई शिखराकडे जाण्याची. ते खूप जोराची हवा सुटली आहे आणि थोडा थोडा पाऊसही येतोय. आणि तुम्ही हा डोंगराचा नजारा बघू शकता, किती सुंदर दिसतंय सगळं आणि ते फोटो पण खूप छान येत आहे. मी इथे सगळे मस्त चहा एन्जॉय करताय कारण थोडीशी थंडी पण वाजते. जीवांश, काय रे, काय रे, तुझ्याकडे काय आहे, काय? आम्ही आता पोहोचलोय भंडारदऱ्याला आणि तुम्ही बघू शकता इकडे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत कारण की हा मोठा विकेंड होता आणि पाऊस चालूच आहे सारखा, कधी येतो कधी जातो, चालू बंद होण्याचं त्याचं काम चालूच आहे. आणि तुम्ही इथलं वातावरण बघू शकता किती छान आहे. Thank you.
आहे भंडारदरा डॅम वरती आणि खूप गर्दी वरती आणि त्यात सारखा पाऊस चालू आहे. आमच्या सोबत छोटी मुलं पण आहे त्यामुळे आम्ही नाही भिजू शकत कारण लहान मुलं लगेच आजारी पडतात. आणि हा आहे मोठाच मोठा भंडारदरा डॅम. हवा सुटली आहे आणि थोडा थोडा पाऊसही येतोय. काय करायचं काय असं नाही फेकायचं असं नाही फेकायचं असं पकडायचं आणि असं फेकायचं असं असं फेकायचं. जीवांश आणि त्याचे बाबा मस्त एन्जॉय करताय पाण्यामध्ये आणि जीवांशला पाणी खेळायला खूप जास्त आवडतं. मी निघालो एरंदा आणि प्रवारा वॉटरफॉल बघण्यासाठी आणि तुम्ही हा नजारा बघू शकतात किती सुंदर आहे आणि यालाच म्हणतात रिअल ब्युटी ऑफ नेचर. तुम्हालाही हे नेचर आवडलं असेल आणि इथलं वेदर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्हीही नक्की इकडे फिरायला या. खूप छान वाटतं इकडे. आम्ही आत्ता आलो आहे रंदा फॉलवरती आणि तिथे प्रवारा वॉटरफॉलही आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका. ही आहे प्रवारा नदी. तो तिकडे जो फॉल दिसतोय छोटासा तो आहे रंदा फॉल. हा आहे प्रवारा फॉल. तुम्ही बघू शकता किती मोठा हा फॉल आहे आणि किती जास्त पाणी आहे आणि सगळे इकडे खूप एन्जॉय करताय. आणि इकडे खाली हा बोटिंग एरिया आहे आणि बोटिंग एरिया आता सध्या चालू आहे. हा एरिया जो तुम्ही बघताय हा सगळा बसण्यासाठी किंवा आपण एक फोटोशूट एरिया आपण इथे बनवू शकतो.
चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.